नमस्कार, सुखमंत्र चॅनलमध्ये तुमचं स्वागत. पावसाळा तोंडावर आलेला आहे, त्याच्यामुळे आता मी बियाणं घालणार आहे. पावसाळी ज्या फळभाज्या असतात किंवा पालेभाज्या असतात त्या घरच्या घरी आपल्याला खायला मिळाव्या आणि स्वतः लावलेल्या झाडांच्या खायला मिळाव्या हे जास्तीच आनंदाचं आहे. त्यासाठी ज्या कशा लावायच्या आहेत, त्याच्यासाठी काय माती घ्यायचे, कशा पद्धतीचे वाफे करायचे आणि त्या कशा लावायच्या आहेत हे मी तुम्हाला या चॅनलमध्ये दाखवते. या बिया पडवळाच्या आहेत, बघू शकते. ह्या काकडीच्या बिया आहेत, पांढरी काकडी, सफेद खिरा. त्यानंतर ह्या आहेत शिराळ्याच्या बिया. ह्या सहस्रफळाच्या बिया आहेत, ह्याला घडानी, घड घोसाळीही म्हणतात याला कोणी, कारण ही घडानी येतात. आणि ह्या घेवड्याच्या बिया आहेत, ह्या ज्या पांढऱ्या दिसत आहेत ह्या घेवड्याच्या बिया आहेत. ह्याचा घेवडा खूपच मोठ्या शेंगेचा असतो आणि चपटी शेंगे ते हिरवी रंगाची, त्याला खूप जाडी शेंग असते आणि कोवळ्या शेंगेची भाजी करतात. इथे मी गादी वाफे तयार केलेत हे, तर ते गादी वाफे तयार करण्यापूर्वी मी इथे वांग्याची झाडं लावली होती, त्यामुळे इकडची माती चांगलीच होती. त्याच्यावरती लेंडी, शेणखत वगैरे टाकलेलं होतं, तर आता ती त्याच्यातलं कसदारपणा कमी झालेला आहे म्हणून पुन्हा थोडीशी लेंडी आणि शेण याच्यामध्ये मिश्रणामध्ये कालवलेलं आहे. आणि ह्या पद्धतीचे असे गादी वाफे इथे जे तुम्हाला दिसत आहेत, ह्या पद्धतीचे गादी वाफे छोटे छोटे करून घेतलेले आहेत. ज्याच्यामध्ये हे दाखवलं मी तुम्हाला आत्ता, जे ते बियाणं आम्ही याच्यामध्ये घालणार आहोत. या सगळ्या प्रकारच्या ज्या बिया आहेत त्याची प्रत्येकाची रुजण्याची क्षमता वेगवेगळी आहे. पडवळाच्या ज्या बिया आहेत त्याला रुजायला खूप वेळ लागतो, त्याचं टर्फल खूप जाड असतं आणि रुजण्याचं प्रमाण कमी असतं. मी इथे भरपूर 30 बिया घेतल्या आहेत, याचं कारणच ते आहे की इथे ज्या मी 30 बिया घेतल्या आहेत ह्यापैकी 30 च्या 30 बिया येतीलच असं सांगता येत नाही, पण कमीत कमी याच्यातल्या 10 ते 15 बिया रुजाव्या अशी अपेक्षा आहे माझी, त्यामुळे मी ते जास्ती घेतल्यात. ही जी खिरा काकडी आहे, सफेद खिरा, पनवेल खिरा, तर हिचं प्रमाण रुजण्याचं खूपच आहे, पण हिला मुंग्यांची खूपच भीती असते, म्हणजे मुंग्यांनी खाण्याची खूप भीती हिला असते, त्यामुळे हिची खूप काळजी घेऊनच हे बियाणं घालावं लागतं. त्यानंतर ह्या शिराळ्याच्या बिया आहेत, ह्याला सुद्धा रुजायला फार वेळ लागतो, 2-4 दिवस 5 दिवस तरी ह्याला रुजून यायला लागतात. कारल्याचं बी रेग्युलर रुजतं, घातल्यानंतर घालून ठेवायचं आणि वेळोवेळी 2 वेळा भरपूर पाणी द्यायचं आहे त्याला. हा जो घेवडा आहे त्याचं सुद्धा बी जरी जाड दिसत असलं खूप, तरी रुजायला 2-3 दिवस याच्यामध्ये जातात, कारण हे टर्फल जरा जाड आहे, ते जाड टर्फल फुगून त्याला मोड येऊन ते रुजेपर्यंत वेळ लागतो. याची झाडं एकदम मजबूत आणि उंच चांगली होतात आणि हा मोठ्या झाडावर चढवण्याचा वेळ आहे. हा तुम्ही मांडवावर टाकू शकता, पण त्यापेक्षा जास्ती तुम्ही एखाद्या फणसाच्या वगैरे झाडावरती याला चढवलात मोठ्या, तर त्याच्यावरती तो पटकन चढतो आणि त्याच्यावर जास्तीत जास्त याला शेंगा येतात. मुंग्यांची पावडर आधीच घालून घेतली मी, जी रामबाण पावडर म्हणून बाजारात उपलब्ध होते, सहज 20 रुपयाला पाकिट मिळतं, रामबाण पावडर म्हणून आहे. खूपच चांगली आहे, प्रभावी मुंग्यांसाठी. कोणतंही बी पेरलात जर तुम्ही, तर ती पावडर आधी साईडनी मारून घ्या आणि थोडीशी मातीमध्ये मिक्स करून घ्या, म्हणजे कोणत्याही प्रकारचा छोटा किडा मुंगी याच्यामध्ये येणार नाही आणि तुमचं बियाणं वेस्ट नाही जाणार लागलेलं, ते व्यवस्थित रुजून येईल. परम पूज्य सद्गुरु बाळू मामा की जय. चित्रपाच्या देवा बाळू मामा, सगळं बियाणं नीट रुजून येऊ दे. काकडीच्या बिया मी आता इथे रुजत घालते आहे. काकडीची बी घालताना तिचा शेंडा गुंधा नीट बघून घ्या आणि घाला, कारण दोन्ही साधारण साईड सेमच दिसतात घालताना, तर तसं व्हायला नको की ती उलटी बाजूने घातली जाईल आणि मोड उलटा खाली जाईल आणि रुजणारच नाही, असं व्हायला नको, त्यामुळे ते बघून व्यवस्थित घाला. आणि प्रत्येक मी या प्लॉटमध्ये प्रत्येक वेगवेगळंच बियाणं घातलंय आणि बिया मी 30-30, 40-40 का घातले, तर त्याच्यापैकी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे थोड्याशाच रुजून येतात, 15-20 अशा, आणि त्या ज्या 15-20 येतील त्या एका ठिकाणी आपण ठेवू शकत नाही एका मांडवावर, तर नशिबाने माझ्या जर चांगल्या बिया रुजून आल्या बऱ्याच, तर मग मी त्याच्यातल्या पाऊस जेव्हा सुरू होईल त्यावेळेला मी थोड्याशा बिया त्याच्यातल्या अलगद उपटून बाहेर काढणार आणि दुसरीकडे शिफ्ट करणार त्यांना. ज्या पद्धतीने तुम्हाला वाफा करून दाखवलाय आणि बियाणं पेरून दाखवलंय कसं पेरायचं, ते तुमच्याकडे छोटीशी जरी परसबाग असेल, जागा असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही परसबाग म्हणून सुद्धा तुम्ही हे बियाणं पेरू शकता.
तर अशा प्रकारचं तुम्ही पेरण्याचा प्रयत्न करा, हाच माझा आजच्या व्हिडिओचा सुखमंत्र आहे. व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका.